Standard 2nd, Subject English, 3.7, Let's Speak. Listen, repeat and imitate. म्हणजे ऐका, माझ्या पाठोपाठ म्हणा आणि कृती करा. बघा, या संवादामध्ये, या लेट्स स्पीक या लेसन मध्ये आनंद, बिट्टू, जॉन, अमित, ईशा, सोनू, शेल्डन, शिल्पा, आशु, सानिका हे मुलं एकमेकांमध्ये कशा प्रकारे संवाद करत आहे ते आणि त्यांचे उच्चार कसे आहे त्यांच्याकडे आपण आता लक्ष देऊया आणि बघूया लेट्स स्पीक हा घटक. 3.7 Let's speak. Listen, repeat and enact. John said, I found a pencil. Isha, is it yours? Isha said, No, it's not mine. John म्हणतो, मला पेन्सिल सापडली आहे. इशा, ही तुझी आहे का? इशा म्हणते, नाही, ती माझी नाही. John said, अमित, Is this pencil yours? Amit said, No, it's not mine. John म्हणतो, Amit, ही तुझी पेन्सिल आहे का? Amit म्हणतो, नाही, ही माझी पेन्सिल नाही. John said, Sonu, is this pencil yours? Sonu said, Yes, it's mine. Thank you, John. John म्हणतो, सोनू ही तुझी पेन्सिल आहे का? मग सोनू म्हणते, हो, ही माझी माझी आहे. धन्यवाद जॉन. बघा, वरील संवादामध्ये आपण जॉन ईशा, जॉन अमित आणि जॉन सोनू यांचा संवाद ऐकला. आता आपण पुढील संवादामध्ये आनंद आणि बिट्टू काय म्हणताय ते बघूया. आनंद सेल, एक्सक्यूज मी, Is this ruler yours? Bittu said, Yes, it is. Thank you very much. Where did you find it? Anand manto, Krupaya hi patti tujhi ahe ka? Bittu manto, Hoy, ti maji ahe. Mi tujha khup khup abhari ahe. Anand said, Under the bench. Anand kay manto, Bakacha khali sapadli mala patti. बघा, याच्यामध्ये आनंद, बिट्टू यांच्यामध्ये जो संवाद झाला तो आपण पाहिला. आता शिल्पा आणि आशु यांच्यामध्ये काय संवाद होतो ते आपण आता बघूया. शिल्पा सेड, एक्सक्यूज मी आशु, हॅव यू लॉस्ट युअर इरेझर? आशु सेड, यस, आय हॅव. शिल्पा काय म्हणते, तू तुझा खोडरबर हरवला आहे का आशु? आशु म्हणते, होय, माझा हरवला आहे. शिल्पा सेड, इज दिस युअर्स? आशु सेड, यस, इट्स माइन. थँक यू शिल्पा. शिल्पा काय म्हणते, हे आहे का बघ तुझा इरेझर? मग आशु म्हणते, होय, हे माझे आहे. धन्यवाद शिल्पा. मग आपण शिल्पा आणि आशु यांच्यामधील संवाद बघितला. आता शेल्डन आणि सानिका यांच्यामध्ये काय संवाद होतो ते आपण आता बघूया. ओ, शेल्डन सेड, ओ, आय फॉरगेट माय पेन ॲट अ होम. कॅन यू प्लीज लेंड मी अ पेन, सानिका? शेल्डन काय म्हणतो आहे, अरे, मी माझा पेन घरी विसरलो. सानिका, मला तू तात्पुरता पेन देशील का? सानिका सेड, ओ, यस, हिअर इट इज. हो का? नाही, हा घे. शेल्डन सेड, थँक्यू. शेल्डन काय म्हणतो, धन्यवाद. बघा, या पाठामध्ये आपण थँक्यू, एक्सक्यूज मी, कृपया, लेंड, फॉरगॉट इत्यादी नवीन शब्द आपण शिकलो. त्यांचा उच्चार कसा करायचा, आपण आपले उच्चार कसे स्पष्ट ठेवायचे ते आपण आता पाहिलं. ज्यावेळेस आपण संवाद करतो त्यावेळेस आपले उच्चार आपण स्पष्ट ठेवायला पाहिजे. चला, मग कसं वाटला तुम्हाला हा संवाद? याच प्रकारे तुम्ही कृती करा. थँक्यू.